आम्ही या विभागातील प्रसिद्ध असं गजानन महाराजांचं पवित्र मंदिर आजच्या गुरुवारच्या दिवशी या परिसरातील सगळ्या माझ्या माता भगिनी सर्व भक्तगणांनी एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आज आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलेलं आहे आणि सगळ्या सर्व शेतकरी सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या राज्याची धुरा सांभाळावी. मागच्या काळात जसं त्यांनी धडाने काम केलं पुढेही करावं याच्याकरता आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलेलं प्रार्थना केलेली आहे आणि महाआरती या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही जे बोलता भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे काही बोलले नाही. मी ती पत्रकार परिषद सगळी बघितली त्याच्यामध्ये त्यांनी फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजी यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे, जो निर्णय तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि म्हणून आमचे गजानन महाराज अमित शहाजींना आणि नरेंद्र मोदीजींना निश्चितच ही शक्ती देतील की त्यांच्या मुखातनं आमच्या एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदाकरता येईल.